एएम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे। अमेठी मधील बरोली या गावातील माजी सरपंच सुरेंद्र सिंग यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे। लोकसभा निवडणुकीत अमेठी लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या भाजप नेत्या स्मृती इराणी यांचे ते निकटवर्तीय होते। मिळालेल्या माहितीनुसार रात्री सुरेंद्र सिंग हे घराबाहेर झोपले असताना अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला। या गोळीबारात गंभीर जखमी झालेले सुरेंद्र सिंग यांना लखनौमध्ये ट्रॉमा केअर सेंटरमध्ये नेण्यात आलं, मात्र वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली। दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला। तसंच संपूर्ण परिसरात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे। एएम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे।